आपण बघतोय विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवतारे पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांचीही भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर आता विजय शिवतारे हे आता एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेलेले आहेत. बारामतीमधून विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि आता त्यानंतर आता विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच त्यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली. आपण हे दोन दृश्य बघतोय. आज सकाळी देवगिरी बंगल्यावर जाऊन विजय शिवतारे यांनी अजित पवारांची भेट घेतली, त्यांच्याशी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर आता ते शिंदेच्या भेटीसाठी गेले. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेत. निकेश, सकाळीच विजय शिवतारे यांनी अजित पवारांची भेट घेतली, आता ते एकनाथ शिंदे यांच्या देखील भेटीसाठी गेलेले आहेत. भेटीमागचं नेमकं कारण काय? प्राची, जर आपण पाहिलं तर विजय शिवतारे यांच्या विरोधात जर सुमित्रा पवार यांना जेव्हा उमेदवारी दिली गेली होती तेव्हा विजय शिवतारे हे नाराज होते आणि वारंवार ते अजित पवार यांच्याबद्दल टीका करत होते, वक्तव्य करत होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांची वारंवार समजूत काढत होते, त्यामुळे आता समजुतीनंतर विजय शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या नंतर पहिल्यांदाच विजय शिवतारे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर सकाळी अजित पवार यांची भेट देखील शिवतारे यांनी घेतली होती आणि त्यानंतर शिवतारे आता हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवास.